नमस्कार मैत्रिणनो, एक वेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चिकन चीज बॉल्स। हे आपण मुलांच्या बर्थडे पार्टी मध्येही बनवू शकतो, किटी पार्टी मध्येही बनवू शकतो आणि घरामध्ये काही छोटे मोठे फंक्शन असेल तर त्यामध्येही सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो। तर चला आपण आता याची रेसिपी पाहूया। इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये मी ब्राउन ब्रेड घेतलेला आहे, त्याचे स्लाइस असे तोडून घातले आहे की जेणेकरून आपला जो ब्रेड आहे तो चांगला बारीक होईल। ह्याचे आपल्याला ब्रेड क्रम्स बनवायचे आहेत। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर ह्याचेच आपल्याला थोडेसे ब्रेड क्रम्ससाठी बाजूला काढून ठेवायचं आहे। इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेले आहे, ह्याचाही आपल्याला चांगला खिमा करून घ्यायचा आहे। ह्या अशा पद्धतीने मिक्सरमध्ये याचा बारीक वाटून असा खिमा बनवून घ्यायचा आहे। हा पहा, आपला आता चिकन किमा तयार आहे। आता आपण पुढची रेसिपी पाहूया। इथे मी एक बारीक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, 7 ते 7 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे। आता हे सर्व मी एकत्र करून घेते। ह्याच्यामध्ये चिकन किमा, ब्रेड क्रम्स, मिरची, कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे। आता मी इथे 1 टेबलस्पून ऑनियन पावडर घातलेली आहे, 1 टेबलस्पून गार्लिक पावडर घातलेली आहे आणि 1 टेबलस्पून जिंजर पावडर घातलेली आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे आणि इथे मी 1 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करायचे आहे आणि 1/2 चमचा गरम मसाला घातलेला आहे। मुलांसाठी बनवणार असाल तर तिखटाचं प्रमाण कमीच ठेवायचे आणि जो आपण 1/2 लिंबू घेतला होता त्याचा रस पिळून घ्यायचा आहे। आता हे सगळं छान एकत्र मळून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ऑनियन पावडर आणि गार्लिक पावडर नसेल, जिंजर पावडर नसेल तर तुम्ही आलं लसूण पेस्टही घालू शकता। आता हे सगळं छान असं एक जीव आपण करून घेऊया। छान सर्व ब्रेड, सर्व मसाले आणि चिकन सगळं असं एक जीव झालं पाहिजे। याचा हाताच्या साह्याने सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊया। आता हे छान मिक्स झालेलं आहे, आपण याचे आता बॉल्स बनवायला घ्यायचे। आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे असे तुम्ही बॉल्स बनवू शकता आणि याच्यामध्ये बोटाच्या साह्याने असं त्याला वाटीसारखा आकार द्यायचा। आपल्याला त्याच्यामध्ये चीज घालायची आहे, असे भरपूर सारे असे चीज घालायचे। तुमच्याकडे चीज स्लाइस असेल किंवा क्यूब्स असेल तर तेही तुम्ही घालून असे बॉल्स बनवून घ्यायचे। इथे मी बाइंडिंगसाठी 2 अंडे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं मी काळी मिरी पावडर घालते आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे, हे छान एकसारखं फेटून घ्यायचं, म्हणजे आपण जेव्हा बॉल्स बनवतो तेव्हा त्याला छान ते त्याच्यामुळे कोटिंग येतं आणि त्यामुळे ते छान क्रिस्पी बनतात। ह्याचं एकसारखं हलवत चांगलं फेटून घ्यायचं आहे। हे आता रेडी झालेलं आहे हे अंड्याचं मिश्रण। आणि इथे मी एका बाउलमध्ये ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। आता एक एक चिकन बॉल्स असे अंड्याच्या ह्याच्यामध्ये डीप करायचे, चांगल्याशे चारही बाजूने चांगलं लागलं पाहिजे अंड्याचं मिश्रण आणि नंतर त्यामधून काढून आपण
ब्रेड क्रम्स मध्ये चांगले घोळून घ्यायचे आहेत। ब्रेड क्रम्स मध्ये चांगले घोळून घ्यायचे जेणेकरून ब्रेड क्रम्स त्याला चांगल्या पद्धतीने लागले पाहिजेत। अच्छा हाताच्या साहाय्याने सर्वाचा प्रेस करून घ्यायचं आहे। आता आपण हे तळून घेऊया। इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस मध्यम ते स्लो आचेवर ठेवलेला आहे। त्यात एक एक बॉल्स टाकून आपण चांगले गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। छान असा सोनेरी असा कलर आला पाहिजे, खायला तर एकदम मस्त लागतात। असं चारही बाजूने मध्ये मध्ये हलवत चांगले फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे आपले तयार झालेले आहेत, आपण आता हे काढून घेऊया। तर आहे की नाही छानशी अशी रेसिपी, खायला तर एकदम मस्त आणि एकदम टेस्टी अशी चीजी अशी हे बॉल्स बनतात। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। अशा छान छान आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय।